नहीं बारिश बारिश हो रहा अच्छा है, क्योंकि बारिश नहीं होएगा ना तो पानी भी नहीं मिलेगा और खेती भी नहीं होएगी, क्योंकि यहाँ सबसे ज़्यादा समस्या है पानी पीने की। यदि तालाब में पानी, झील में पानी नहीं आया, अभी 25% कटौती हो गया था न्यू मुंबई में पानी, अभी बारिश नहीं होता तो 50% कटौती होता, अभी पानी कहाँ से मिलता पीने के लिए। इसलिए बारिश हो रहा अच्छी बात, नहीं ज़्यादा फर्क कुछ नहीं पड़ा। फिर तो बारिश ऐसा धंधे के लिए सोचेंगे तो कि बारिश ना हो तो फिर कैसे चलेगा, धंधा लेके बैठ जाएंगे। धंधा तो 19-20 चलता रहता है, लेकिन बारिश तो 2 महीना होना है। यदि 2 महीना बारिश नहीं होगा तो 1 साल पानी कहाँ से आएगा। पाऊस भरपूर पडलेला आहे आणि त्याच्यामुळे धंदा इसकडेच झालेला आहे। धंदा काही करता येत नाही, बसलेलो आहे पावसामध्ये, भिजतोय काय आणि माल पण भिजतोय। त्यात आमच्या शेतकऱ्यांचे माल आहेत काय, त्यांना बाजार भाव भेटत नाही, आम्हाला बी धंदा करता येत नाही। आम्ही माल आणतो तर आमचा धंदा पण होत नाही। या पावसामुळं सगळ्या गोष्टी अनुकूल झाल्यात, त्याच्यामुळं आम्हाला काहीतरी आता ह्या पावसामुळं काही समजा कुठे पडतो, हे ढगफुटीसारखे पाऊस होतात असे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊसच नाही। आमच्या पुणे जिल्ह्याचं नाही, जुन्नर तालुक्याचं नाही, अशी प्रसिद्धी आहे। आमच्या धंद्यावर लय मोठा फरक पडलेला आहे, असा फरक पडलेला आहे की पुरा दिवसाचा धंदा आमचा 1000 रुपयाचा माल आणून 200 रुपयाचा धंदा झाला ना, एवढा फरक पडतो आणि इकोट खावा लागते धंद्यामध्ये। मालधन्यांना पैसे देता येत नाही अशी परिस्थिती होती। कर्जबाजारी कर्ज काढावं लागतं, पैसे घालावं लागतं, माल धंदा विक्री करत होत नाही मालाची, अशी परिस्थिती आहे।